This call is now being recorded. आशिक मॅडम बोला ना. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला गणित या विषया संदर्भात संख्या ज्ञान या घटकावर सम आणि विषम हा जो उपघटक घेतला जाणार आहे हे आपल्या आत्मा मलिक स्कूलचे मस्के सर आज आपल्याला घेणार आहेत. हा विषय आपण सर्वांनी तो शांततेत ऐकून घ्यावा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं लिहून पण घ्यावी, स्क्रीनशॉट पण घ्यावेत सगळ्यांनी. सुरू करा सर. ओके आत्मा मलिक मॅडम. आत्मा मलिक सर सुरू करा. आज आपण संख्या ज्ञान या घटकामध्ये समसंख्या आणि विषम संख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता नैसर्गिक संख्यांचं वर्गीकरण आपल्याला दोन गटांमध्ये करता येत आहे. त्याच्यामध्ये पहिला गट आहे समसंख्या आणि दुसरा गट आहे विषम संख्या. बरोबर. आता सम आणि विषम ठरवण्याचे दोन सोपे पर्याय असे आहेत की ज्या संख्येच्या एकाच स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक येतात त्या संख्यांना थोडक्यात समसंख्या म्हणायचं आहे. आणि ज्या संख्यांच्या एकाच स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक येतील त्यांना विषम संख्या म्हणायचं. बरोबर. समसंख्येची तशी व्याख्या जर बघितली तर समसंख्या कशाला म्हणायचं तर ज्या दोन संख्यांना दोनने विशेष भाग लागतो. विशेष भाग लागतो याचा अर्थ पूर्ण भाग लागतो, बाकी काही उरत नाही, अपूर्णांक भाग लागतो. त्या सगळ्या संख्यांना समसंख्या म्हणायचं आणि ज्या संख्यांना दोनने भाग दिल्यानंतर बाकी एक उरते त्यांना काय म्हणायचं विषम संख्या असं म्हणायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा काढून ठेवा. समसंख्या म्हणजे त्यांच्या एकक स्थानामध्ये शून्य दोन चार सहा आणि आठ अशा प्रकारचे अंक असते. विषम संख्या म्हणजे ज्यांच्या एकक स्थानामध्ये एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक असतील त्यांना विषम संख्या असं म्हणायचं. आता समसंख्या आणि विषम संख्या हा घटक जर तुम्ही परीक्षेत घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातील ते समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये प्रश्न विचारताना पहिला प्रकार येतो क्रमगत संख्या आणि दुसरा असतो की क्रमगत असणाऱ्या. क्रमगतचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे काय घ्यायचं आहे एक ते अशी सुरुवात होणाऱ्यांसाठी आणि मध्येच विचार करण्यासाठी समजा अकरा ते एकवीस ते अशा प्रकारचे उदाहरण असणार. बरोबर. आता सुरुवातीला आपण एक ते म्हणजे ज्या संख्या एक ने सुरू होत आहेत एक पासून तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या प्रश्नांचे सूत्र आहे. पहिलं सूत्र आहे समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज. आता या सूत्राचा अर्थ असा आहे तुम्हाला असं विचार जाईल एक ते पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. समसंख्यांची बेरीज किती. आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे एक ते पन्नास साठीचं समसंख्यांच्या सूत्राच्या बेरीजसाठीचं सूत्र आपल्याला घ्यायचं आहे. ते सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक या सूत्राने आपण जाणार आहोत. आता मी एक ते पन्नास घेतलंय तुम्ही पन्नास ऐवजी सत्तर घ्या ऐंशी घ्या जो जी संख्या घ्यायची तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक ते पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. आता याच्यात एन म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं. बरोबर. तर एन म्हणजे एक ते पन्नास मध्ये येणाऱ्या संख्या किती समसंख्या किती. बरोबर. तर एक ते पन्नास मध्ये येणाऱ्या समसंख्या असतात पंचवीस. जर तुम्हाला तसं पाहायचं असेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात
10 11 12 प्रत्येक ग्रुप मध्ये पाच समसंख्या असतात म्हणून 25 समसंख्या आपल्याला मिळणार बरोबर मग आपल्याला सूत्र घेताना कसे घ्यायचे n म्हणजे किती 25 कौसा n अधिक 1 म्हणजे किती तो 25 अधिक 1 आणि याचं सूत्र कसं होईल 25 कौसा 25 अधिक 1 म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला 25 कौसामध्ये 26 ओके आता 25 कौसामध्ये 26 याचा गुणाकार कसा करणार 25 ने 26 ला गुणत बसणार आहे आपल्याला माहिती आहे 25 चा वर्ग 625 आणि त्या तारखेचे एकदा 25 मिळा 650 म्हणजे आता आपल्याला समसंख्या शोधण्याची आणि त्याच्यानंतर त्याची बेरीज करण्याची एवढी गरज पडणार नाही बरोबर उदाहरण समजलंय सगळ्यांना सर आवाज येतोय का माझा हॅलो सर आवाज येतोय का येतोय सर आवाज काही प्रॉब्लेम नाही आता जर समजा विषम संख्या असतील क्रमक बरोबर तर तुम्हाला असं सांगितलंय की जर क्रमक येणाऱ्या 1 ते 20 विषम संख्यांचा विचार करतोय आपण विषम संख्यांसाठी आपल्याला सूत्र आहे यांचा वर्ग बरोबर मग आपल्याला विचारायचं समजतं की 1 ते 20 या संख्या 1 ते 20 मध्ये विषम संख्यांची बेरीज किती एक ते वीस मधील विषम संख्यांची बेरीज किती माझा सगळ्यात महत्वाचा आपण नियम म्हणजे काय 1 ते 20 मध्ये किती विषम संख्या येतील याचा विचार आपल्याला करायचा 1 ते 10 मध्ये 1 3 5 7 9 म्हणजे 5 संख्या याच्यामध्ये आल्या आणि 11 ते 20 मध्ये पण किती ती 5 मग 5 आणि 5 किती झाल्या 10 म्हणजे एम वर्ग या संख्येमध्ये आपल्याला टाकायची म्हणजे एम वर्ग बरोबर म्हणजे 10 चा वर्ग बरोबर किती आला मग 1 ते 20 मधील विषम संख्यांची जी बेरीज आहे ती किती येईल 100 येईल बरोबर म्हणजे आधी या ठिकाणी 1 ते 20 तुम्ही घेतलाय तुम्ही आणखी लगेच 1-2 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या संख्या घ्या तिथे 1 ते 50 घेतलं 1 ते 50 मधील विषम संख्यांची बेरीज किती किंवा 1 ते 60 घ्या 1 ते 60 मधील विषम संख्यांची बेरीज किती आपण इतरांक बदलला की आपलं उदाहरण बदल उदाहरण जास्त काय आपल्याला मिळणार नाही बरोबर पाहिजे असेल तर हे सूत्र लिहून ठेवा त्यानंतर पुढचा टॉपिक आहे समसंख्या आणि विषम संख्या हा नैसर्गिक संख्यांचा भाग आहे म्हणून जर क्रमांक नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली 1 ते 10 1 ते 50 1 ते 20 अशा जर क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सूत्र आहे त्याच्यासाठी आपल्याला सूत्र आहे n कौसात n अधिक 1/2 बरोबर मग आता आपल्याला जर असं विचारलं की 1 ते 10 या नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज ओके आता एन म्हणजे 1 ते 10 मध्ये किती संख्या आहे 10 1 पासून तर 10 पर्यंत टोटल नैसर्गिक संख्या येतात 10 मग आपल्या सूत्रामध्ये त्याला टाकून द्या 10 कंसात
10 अधिक 1 भागिले 2 बरोबर म्हणजे 10 कंसात 11 भागिले 2 2 एक 2 2 पंचे 10 आणि 11 पाचे 55 म्हणजे जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची क्रमाने बेरीज विचारली तर सूत्र आहे n कंसात n अधिक 1 छेद 2 आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय तुम्ही या ठिकाणी 10 आहे म्हणजे जर तुम्हाला 1 ते 100 पाहिजे असेल तर 1 ते 100 पण घेऊ शकता त्यानंतर 1 ते 50 पाहिजे असेल तर 1 ते 50 पण घेऊ शकता 1 ते 30 20 कुठेही परंतु आपण याच्यामध्ये पुढचा अंक बदलतोय पहिला अंक कॉन्स्टंट ठेवलाय तो आहे 1 ते बरोबर ना म्हणजे आपल्याला जो आतापर्यंत तीन सूत्रांचा अभ्यास झालाय त्याच्यामध्ये तुम्हाला समसंख्यांसाठी विषम संख्यांसाठी आणि नैसर्गिक संख्यांसाठी तीन सूत्र सांगितले मी पहिला आहे समसंख्यांसाठी सूत्र आहे n कंसात n अधिक 1 विषम संख्यांसाठी तो सूत्र होतं n चा वर्ग आणि तिसरा आहे नैसर्गिक संख्यांसाठी तो सूत्र होतं इथं सम विषम असं कुठलाही उल्लेख नाहीये त्याच्यासाठी सूत्र होतं n कंसात n अधिक 1 भागिले 2 बरोबर हे तीन सूत्र तुम्हाला आणि ह्या तीन सूत्रांचा वापर तुम्हाला कशासाठी करायचा आहे ज्याची सुरुवात 1 ते पूर्ण काय असेल ते असं असेल तर आपल्याला हे तीन सूत्र वापरायचे बरोबर मात्र तुम्ही या सूत्रामध्ये तुमच्या पद्धतीने जे जे उदाहरण टाकायचे ते टाकून त्याला व्हेरीफाय करून करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला सम उदाहरण सोडवण्याची गरज नाही बरोबर आता पुढचा जो टॉपिक आहे या पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे समसंख्येचा पुढची संख्या याच्यावरती एक प्रश्न असेल तुम्हाला समसंख्येच्या पुढची संख्या आता याच्यात दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे समसंख्येच्या पुढची समसंख्या बरोबर समसंख्या दिली आहे आणि त्याच्या पुढची आपल्याला पुन्हा समसंख्या विचारली आणि दुसरा प्रकार आहे समसंख्येच्या पुढची विषम संख्या बरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं की पहिल्या समसंख्येनंतर येणारी दुसरी संख्या दोनच्या फरकाने येते 1 2 3 4 2 नंतर पुढची संख्या 4 येते म्हणजे 2 अधिक 2 बरोबर 4 पुन्हा 2 करावे लागते 5 आणि 6 म्हणजे 4 मध्ये तुम्हाला 2 मिळवावे लागतील 6 मिळते 7 आणि 8 म्हणजे 6 मध्ये तुम्हाला 2 मिळवावे लागतील 6 आणि 2 8 मग जर समजा तुम्हाला समसंख्येच्या पुढे दिलेली समसंख्या विचारली असेल तर ती कशी शोधायची तर त्याच्यासाठी जो सूत्र आहे आपल्याकडे समसंख्या अधिक 2 या पुढचं सूत्र आहे आपला समसंख्या अधिक 2 n आता याच्यासाठी आपल्याला जे उदाहरण घ्यायचे समजा समसंख्या घेऊयात आपण ही काय 6 च्या पुढची चौथी समसंख्या कोणती समजण्यासाठी छोटं उदाहरण घेतलंय नंतर व्हेरीफाय करण्यासाठी आपण उदाहरण घेऊ समसंख्या कोणती मग n म्हणजे किती तर 4 याला घ्यायचं 4 बरोबर आपल्या सूत्रात काय सांगितलंय समसंख्या कोणती आहे समसंख्या 6 त्याच्या पुढची चौथी म्हणजे n ला किती गुणायचे आपल्याला 2 गुणिले 4 बरोबर 6 अधिक 8 बरोबर किती उत्तर आलं 14 बरोबर आता जर तुम्ही क्रमाने एकच संख्या घेतली असती तर बघा
सहा येतो सहा नंतर क्रमांक पहिली येते 8 दुसरी येते 10 12 आणि 14 सहा एकदा 1 2 3 आणि 4 व्हेरीफाई होते आपला सूत्र म्हणजे काय की सहा नंतर क्रमांक येणारी क्रमाने येणारी चौथी समसंख्या कोणती जर विचारली असेल तर ती आहे 14 असे आपण सूत्र तयार होते समसंख्या आणि समसंख्येमध्ये किती मिळवायचे आहे दोन एन एन म्हणजे ज्या क्रमांकाची समसंख्या तुम्हाला विचारली आहे ती संख्या आता समसंख्येनंतर आपल्याला जर विषम संख्या विचारली असेल तर बरोबर तर त्याचं सूत्र आहे समसंख्या अधिक दोन एन वजा एक समसंख्या अधिक दोन एन वजा एक जर आपल्याला विचारले सहाच्या पुढची चौथी विषम संख्या कोणती असा जर प्रश्न असेल तर आपला आपलं सूत्र आपल्याला सांगते समसंख्या म्हणजे कोणती आपल्याला दिलेली 6 अधिक 2 n किती विचारली आहे चौथी कंसात टाकून देतो 2 गुणिले 4 वजा 1 बरोबर 6 अधिक 4 गुणे 8 वजा 1 बरोबर म्हणजे इथे किती झाले 6 अधिक 7 बरोबर 13 बरोबर का बघा 6 नंतर पहिली विषम संख्या येईल 7 8 सोडला 9 10 सोडला 11 12 सोडला 13 1 2 3 आणि 4 म्हणजे जर तुम्हाला समसंख्येच्या तुमची समसंख्या विचारली असेल तर सूत्र आहे समसंख्या अधिक 2 म्हणजे तुम्हाला 100 हवे विचारले तर दिलेल्या समसंख्येचे 100 गुणिले 2 से ऍड करा समसंख्या पुढची विषम संख्या विचारली आपल्याला तर दिलेल्या अंकाच्या डबल करायचं आणि एक मात्र त्याचा वजा करायचा म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला 100 आणि विषम संख्या विचारली असती तर आपण त्यात काय किती आले गेले असते 6 मध्ये तर 6 च्या पुढे 100 आणि विषम संख्या विचारली बरोबर तर 6 मध्ये तुम्हाला 100 मध्ये 2 चे एक करून टाकायचा किती वेळा 199 आणि 199 मध्ये 6 ऍड करून टाकायचा त्याचं उत्तर आलं असं 205 जर तुम्हाला पाहिजे असेल त्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे समसंख्येच्या पुढे जशा समसंख्या असतील आणि पुढे जशा विषम संख्या असतील तशाच समसंख्येच्या पाठीमागे पण समसंख्या असतील आणि विषम पाठीमागे पण विषम संख्या असतील याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे समसंख्येच्या मागील समसंख्या सूत्र आहे आपल्याला समसंख्या वजा जसं आपण घेतलं होतं की 6 पुढील घेतलं होतं तर 6 पाठीमागे घेऊ आपण 6 मागे दुसरी समसंख्या कोणती दुसरी समसंख्या बरोबर समसंख्या घेतली आपण 6 मायनस करायचे वजा करायचे 2 आणि त्याला किती गुणायचे 2 आणि 6 वजा 4 उत्तर आलं 2 बघा 1 2 3
चार पांच सहा सहा च्या पाठीमागे गेलो तो आपल्याला पहिली पहिली संख्या मिळते चार आणखी एका पाठीमागे गेलो तो मिळते आहे दोन सहा च्या पाठीमागे जर दुसरी संख्या घेतली आपण तर त्याचं उत्तर किती येते दोन येते पाहिजे असेल तर हे सूत्र आहे आणि याच्यासाठी बरोबर तर त्याच्या पाठीमागील विषम संख्या घ्यायची आहे मग त्याच्यासाठी सूत्र आहे सम संख्या वजा दोन्यां वजा एक बरोबर मग आता सहाच्या पाठीमागील दुसरी विषम संख्या घेऊ सहाच्या मागील दुसरी विषम संख्या कोणती बरोबर मग आता सम संख्या घ्यायची आपल्याला कोणती सहा सम संख्या आपल्याकडे सहा वजा कंसामध्ये घ्यायचं आहे दोन एम म्हणजे दोन गुणिले दोन वजा एक सहा वजा चार वजा एक बरोबर सहा वजा तीन आणि त्याचं उत्तर येणार आहे तीन बरोबर म्हणजे सहाच्या बाजूला जर तुम्ही दोन क्रमांक दुसऱ्या क्रमांकाची विषम संख्या घेतली तर एक दोन तीन चार पाच आणि सहा पहिली येते पाच आणि दुसरी येते अशा पद्धतीने सम संख्येच्या मागील विषम संख्या शोधण्यासाठी आपल्याला सूत्र आहे सम संख्या वजा दोन एन वजा एक आणि याला काय काय टाकून घ्यायचं म्हणजे कॅल्क्युलेशन करायचा आणि नंतर त्या उत्तर येते सम संख्येचा वजा करायचा अशा पद्धतीने या ठिकाणी सम संख्येसाठी चार सूत्र आहेत दिलेली संख्या सम संख्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानुसार पुढील संख्या जी आहे पुढील सम संख्या विचारात घ्यायची आहे तर त्याच्यासाठी जे सूत्र आहे अधिक दोन एन म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये फक्त किती मिळवू शकता मिळवू शकता तुम्ही दोन एन बरोबर जर पुढील विषम संख्या असेल पुढील विषम संख्येसाठी तुम्हाला करायचे अधिक दोन एन वजा एक हे पुढील सम संख्येसाठी आहे पण इथं तुम्हाला अगोदर सम संख्या जी काही आहे ती घ्यावीच लागेल इथं पण तुम्हाला सम संख्या घ्यावीच लागेल पण प्रत्येक वेळेस सम शब्द पाठ करण्यापेक्षा फक्त एवढंच पाठ करा सम संख्येसाठी सूत्र आहे प्लस टू एन आणि विषम संख्येसाठी सूत्र आहे प्लस टू एन मायनस वन ओके आता इथं जे काही असेल सम संख्या बरोबर आता याच्या पुढील ऐवजी आपण कुठे वळतो आहोत मागील संख्येकडे मागील सम संख्या त्याच्यासाठी सूत्र आहे मायनस टू एन वजा दोन एन एन ही कितव्या क्रमांकाची सम संख्या असेल लिहायचं त्याच्यानंतर इथं मागील विषम संख्या याच्यासाठी सूत्र आहे वजा दोन एन वजा एक अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चार सूत्र येतील आता या ठिकाणी तुम्हाला घेताना पुढच्या संख्येमध्ये प्लस
आणि मार्कर्स साठी मध्ये माइनस तुम्ही जर लक्षात ठेवणार असाल तर याच्यासाठी आणखी एक सोपा पर्याय असा आहे की पुढच्या समाच्या पुढे सम समास असेल तर फक्त प्लस आणि माइनस क्लियर सूत्र तेच आहे फक्त प्लस आणि माइनस एवढाच बदल आहे आणि पुढील आणि मागील विचार संख्येसाठी सूत्र तेच आहे इथं प्लस आणि इथं काय आहे माइनस एवढे दोन साईन फक्त लक्षात ठेवायचे एवढं तुम्हाला सम संख्येच्या पुढील सम संख्या आणि सम संख्येच्या पाठीमागील सम संख्या आणि सम संख्येच्या पुढील विषम संख्या आणि सम संख्येच्या मागील विषम संख्या याच्या संख्येचे चार आता हे जे सूत्र आहे हे विषम संख्येसाठी असेच असे लागू पडतात फक्त विषम संख्या आणि विषम संख्या आलं की टू एल जर समजा तुम्हाला विषम संख्येच्या पुढील आणि मागील विषम विषम संख्या किंवा सम संख्या विचारली तर त्यासाठी सूत्र पहिले सूत्र आहे विषम संख्या अधिक या म्हणजे जेवढ्या क्रमांकाचे विषम संख्या विचारली तुम्हाला तेवढ्या क्रमांकाचे समजा तीनच्या पाचवी विषम संख्या तीनच्या पुढील पाचवी विषम संख्या किती असं जर विचारले समजा तर विषम संख्या म्हणजे घ्यायची आपल्याला तीन पाचव्या क्रमांकाचे म्हणजे पाच गुणिले दोन तीन अधिक पाच गुणिले दहा बरोबर उत्तर आले बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला विषम संख्येच्या पुढील विषम संख्या घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये फक्त टू एल एवढं सूत्र ऍड करायचं एल म्हणजे कितव्या क्रमांकाची विषम संख्या विचारली तो क्रमांक बरोबर आता विषम संख्येच्या पुढील विषम संख्या ऐवजी काय करायची फक्त सम संख्या विषम संख्येच्या पुढची जर सम संख्या विचारली तर या सूत्रामध्ये फक्त एवढाच बदल होतोय अधिक म्हणजे अधिक दोन एन वजा एक बरोबर आता तीनच्या पुढील पाचवी विषम संख्या आहे त्याच्या फक्त मी विषम आहे सम घेतलाय सम संख्या बरोबर माझा इथे घेतल्याने काय करावं लागेल आपल्याला विषम संख्या आहे ती अधिक दोन गुणिले पाच वजा एक बरोबर तीन अधिक पाच गुणे दहा वजा एक तीन अधिक पाच गुणे दहा म्हणजे वजा एक उत्तर आलं नऊ आणि त्याचं उत्तर अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या संख्येच्या पुढील विषम संख्या आणि समसंख्या शोधू शकता त्याचबरोबर जर समजा पुढील मागील समसंख्या आणि विषम संख्या विचारला त्याच्यासाठी पण सूत्र तेच आहे फक्त प्लस आहे आपल्याला इथं करावं लागेल मायनस विषम संख्येच्या मागे विषम संख्या विषम संख्येच्या मागे विषम संख्या सूत्र आहे विषम संख्या वजा जर समजा आपण सातच्या मागील दुसरी विषम संख्या विचारली दुसरी विषम संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं तर विषम संख्येच्या जागी आपण सात टाकून घेणार आणि वजा दोन गुणिले दोन म्हणजे सात वजा चार बरोबर उत्तर आलं तीन सातच्या पाठीमागे पहिली विषम संख्या आहे पाच पाचच्या पाठीमागे येणार आहे तीन अशा प्रकारे विषम संख्येच्या पाठीमागे विषम संख्या विचारली त्याच्यासाठी पण सूत्र आहे विषम संख्या वजा दोन एन त्याच्यानंतर विषम संख्येच्या मागील
विषम संख्या आणि जर सम संख्या विचारली जर सम संख्या विचारली तर मात्र आपल्याला इथे घ्यायचं आहे विषम संख्या वजा दोन्यान वजा सातच्या मागे दुसरी विषम संख्या आहे जी आपल्याला घ्यायची आहे सम संख्या उदाहरण देते फक्त एकच शब्द बदलाय सम विषम पाहिजे की सम संख्या आता सातच्या मागे जर दुसरी सम संख्या घ्यायची असेल तर विषम संख्या आधीची सात आपल्याला पुढे घ्यावीच लागेल त्यानंतर वजा दोन एन म्हणजे दुसरी आहे गुणिले दोन वजा एक सात वजा चार वजा एक म्हणजे सात वजा चार मधून एक केलं तीन आणि सात वजा तीनचं उत्तर आलं चार मग सातच्या पाठीमागे पहिली सम संख्या आहे सहा आणि सहाच्या पाठीमागे सम संख्या आहे चार अशा पद्धतीने तुमचे चार सूत्र आणि अगोदर ते चार सूत्र तेच आहे फक्त इथं तुम्हाला सम संख्येनंतर सम संख्या आणि विषम संख्येनंतर विषम संख्या म्हटलं की त्याच्यासाठी सूत्र आहे दोन या बरोबर म्हणजे समानंतर सम किंवा विषम नंतर विषम त्याच्यासाठी प्लस दोन यांचं सूत्र आहे आणि सम संख्येच्या मागील सम संख्या आणि विषम संख्येच्या मागील विषम संख्या म्हटलं त्याचं सूत्र आहे मायनस टू एन म्हणजे वजा दोन एन दिलेल्या संख्येत दोन एन मिळवायचे किंवा दिलेल्या संख्येत दोन एन वजा करायचे अशा प्रकारचं ते सूत्र आहे बरोबर जर सम संख्येनंतर विषम संख्या विचारली तर त्याचं सूत्र आहे दोन एन वजा एक अधिक किंवा विषम संख्येनंतर जर सम संख्या विचारली तर त्यालाही ते सूत्र आहे दोन एन अधिक दोन एन वजा एक पण जर आपल्याला मागे विचारले तर सूत्र आहे दोन्यन वजा एक तो तुम्हाला वजा करायचा अशा प्रकारे चार सूत्र तुम्हाला आठ वेळा वापरता येत आलं लक्षात आता आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर प्रत्येक वेळेला जी उदाहरण येतील ही वेगवेगळ्या पद्धतीची असणार बरोबर म्हणजे आतापर्यंत आपण ज्या उदाहरणांचा विचार केलाय काही तुम्हाला अशा विचारण्यात येतील त्या संख्यांसाठी हे सूत्र आहे बरोबर आता आपल्याला जर प्रत्यक्षात उदाहरणांची असेल तर त्याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो पहिलं उदाहरण आहे अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज सोडवायचं दोन मिनिटांमध्ये एक दोन मिनिटांचा वेळ देतो तुम्हाला आणि तुम्हाला ते उदाहरण सोडवायचं सोडवताय अकरा ते साठ पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती बरोबर हे उदाहरण आपल्याला दोन पद्धतीने टॅली करायचं आहे अकरा ते साठ पर्यंतच्या एकूण विषम संख्या असतील पहिले अकरा ते वीस त्याच्यानंतर एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास आणि एकावन्न ते साठ ह्या विषम संख्यांची बेरीज केली
आणि 20 मध्ये संख्या येणार आहे 11 13 19 17 19 अशा पद्धती बरोबर आणि त्याच्यानंतर मग येईल इथे येईल 21 23 15 आहे 25 27 29 इथे येईल इथे किती येईल 31 33 35 37 39 बरोबर त्याच्यानंतर येईल 41 43 45 47 49 त्याच्यानंतर येईल 51 53 55 57 आणि 59 एवढ्या विषम संख्या येतील म्हणजे सरासरी सर्वांना 5 10 15 20 आणि 25 एवढ्या विषम संख्या आहे बरोबर आता 11 ते 20 त्याच्यानंतर 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 आणि 51 ते 60 मग 11 ते 20 या संख्येची या विषम संख्येची बेरीज कशी करायची तर या ठिकाणी थोडासा बदल त्रिकोण समजा लाईन सोबत आहे 15 17 19 बरोबर आता इथं जर तुम्ही बघितलं ना या दोघांची बेरीज करा त्याची बेरीज आहे 30 त्याची पण बेरीज करा 30 आणि 30 60 60 70 आणि 5 त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करा 20 आणि 40 40 आणि 10 50 50 आणि 50 100 बरोबर आणि हे वरचे 25 125 बरोबर त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करा 30 आणि 30 60 60 आणि 10 70 पुन्हा 30 आणि 30 60 60 आणि 10 70 70 आणि 70 140 140 आणि 35 आता एक लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही एक दशकाचा गट पुढे जाताय त्यावेळेस विषम संख्यांच्या बेरजेमध्ये 50 म्हणजे जर 11 ते इथं जर घेतलं 11 ते 20 त्यांची बेरीज जर समजा तुम्हाला 75 येत असेल तर 21 ते 30 यांची बेरीज येते 125 म्हणजे 125 मधून 75 जर काढले तर त्याचं उत्तर येतंय 50 मग पुढचा जो 21 ते 40 आहे याची जी काही बेरीज येते ती 175 मग याची जर बेरीज 175 असेल तर 175 मध्ये 125 काढले तुम्ही तर त्याचं उत्तर येते 50 पुढच्या जी बेरीज सुद्धा करण्याची गरज नाही याच्यामध्ये फक्त तुम्ही किती मिळवा 50 त्याचं उत्तर येईल 225 ओके याचं उत्तर येईल 375 आणि आता याची जी बेरीज येते आता तुमचा जर प्रश्न असा असेल की सर आपण आधी एक सूत्र शिकलो होतो की समसंख्यांच्या बेरीजसाठी तुम्ही एक सूत्र दिलं होतं की एन वर्ग बरोबर ना पण मी त्या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाचा भाग सांगितलं होता की सूत्र कशासाठी होत हे हा जो घटक आहे एक ते हा घटक इथं लागू पडत नाही हा 11 ते बरोबर म्हणजे या सूत्रामध्ये आपण काय केलंय थोडा बदल केलाय आणि याची बेरीज करा तुम्ही त्या पद्धतीने तुमची जी बेरीज आहे ती बेरीज असेल तर त्या बेरजेप्रमाणे तुम्हाला त्याचं उत्तर काढावं लागेल 75 125 175 225 आणि इथं सॉरी 275 यायला पाहिजे 275 येईल बरोबर मग या ठिकाणी त्यांची जी बेरीज येईल ती बेरीज एकत्र करा आणि त्यातून तुम्ही 5 10 15 20 आणि 25 5 71 2 72 9 9 2 11 11 आणि 7 18 18 आणि 2 20 20 आणि 7 27 71 आणि 2 2 4 6 6 आणि 2 8 875 सात ऑप्शन बघ आपल्या ऑप्शन मध्ये दिलेले ऑप्शन आहेत आपल्याला 905 875 955 आणि 845 उदाहरण समजलंय का बघा आता या ठिकाणी आपण एन वर्गचं सूत्र का नाही वापरलं तर एन वर्गचं सूत्र वापरण्यासाठी आपल्याला याची सुरु
सुरुवात पाहिजे होती एक ते अशी सुरुवात पाहिजे होती परंतु इथे नाही दुसरं उदाहरण आहे 15 ते 100 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यांची फरक किती 15 ते 100 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज व विषम संख्यांची बेरीज यांची फरक किती आता याला सुद्धा सुरुवात झाली म्हणजेपासून म्हणजे तुम्ही हे आवाज सांगितले तसं सूत्र याला वापरायचं नाही मग आता याला काय काम करायचं तरी 15 ते 20 हा गॅप आपण थोड्या वेळासाठी पाठवू बरोबर आता आपल्याला एकच गॅप समजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाकीचे सगळे गॅप समजून झाले 21 22 इकडे नाही तुम्ही इथं इथे 21 आणि त्याच्या पुढची समस्या केली 22 23 आणि 24 25 आणि 26 27 आणि 28 29 आणि 30 हा जरा 21 ते 30 हा एक दशकाचा भाग बरोबर 22 मध्ये 21 काय उत्तर एक आहे की याचा फरक एक का याचा पण फरक एक का याचा पण फरक एक का याचा पण एक आणि याचा पण एक म्हणजे एका दशकामध्ये जर तुम्ही सम संख्यांची बेरीज वजा विषम संख्यांची बेरीज केली त्याचा फरक येतो 5 किती येतो 5 मग आता आपल्याला 15 ते 100 सांगितलंय आपली पुढची दशकात किती मोजायची फक्त आपण पहिलं दशक झालं 21 ते 30 च दुसरं येणार आहे 31 ते 40 च पुढचं येणार आहे 41 ते 50 च 51 ते 60 च 61 ते 70 च 71 ते 80 च त्याच्यानंतर 81 ते 90 च आणि 91 ते 100 च आता या ठिकाणी जे काही फरक किती नाही प्रत्येकामध्ये 5 चा फरक नाही म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या जवळजवळ 8 दशकांसाठी आपल्याला जो फरक काउंट करावा लागेल तो असणार आहे 40 चा बरोबर म्हणजे आपल्याला जो काही फरक येतोय तो येतोय 40 पण आता आपल्याला हे जे काही आपण पाठीमध्ये सोडले तो असं घ्यावं लागेल 15 आणि 16 इतका फरक झाला 17 आणि 18 मध्ये एकटा फरक झाला 19 आणि 20 मध्ये एकटा फरक झाला म्हणजे 33 आणि हे टोटल किती झाले होते 40 म्हणजे 40 आणि 33 किती उत्तर आलं 43 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर असेल 15 ते 100 मधील सम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज याच्यातील फरक किती तर या सगळ्यामध्ये फरक काढताना तुम्हाला हा जो 5 चा फरक आहे तो लक्षात ठेवायचा तो पुन्हा पुन्हा काउंट करण्याची गरज नाही कारण तो एकदा लक्षात आला की 18 ते 40 आणि अगोदरच जो फक्त तुम्हाला सांगितलं असतं 15 विचारले तर 17 विचारलं असतं तरी आणखी एक पेर कमी झाली असती 40 उत्तर आलं असतं म्हणजे जेवढ्या पेर तुम्हाला इथे व्हॅल्युएबल होते त्या त्याच्या फक्त काय करायचं ऍड करायचे किंवा सबट्रॅक्ट अशा पद्धतीने तुम्ही 15 ते 100 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज याच्यातील फरक काढा त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 1 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती आता हा प्रकार हा जो काही भाग आहे हा भाग सम संख्या आणि विषम संख्यामधला नाहीये परंतु संख्यांचे प्रकार शिकले त्याच्यातून तो आलेला असणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो काढू शकता आपल्याला फक्त घ्यायचंय
सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तो उदाहरण देते मी 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अपराते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता याच्यामध्ये तुम्ही बेरीज करणार नाहीये बरोबर का म्हणजे प्रत्येक वेळेस जर तुम्ही 11 अधिक 12 अधिक 13 असं करत गेलं तर ते शक्य होणार नाही आणि आपण याच्यावर जे सूत्र घेतलंय n कंसात n अधिक 1 भागिले 2 हे पण इथे लागू पडत नाही त्याच कारण की 1 पासून सुरू झालेला नाहीये बरोबर का म्हणजे हा जो काही घटक आहे हा 11 पासून सुरू झालाय म्हणून आपल्याला याच्यासाठी काय करायचं समजून घ्या 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 हे जे काही घटक आहेत याच्यामध्ये एककाला बाजूला काढायचं आणि 1 ते 10 यांची बेरीज 55 आहे हे लक्षात ठेवा तुम्ही करून बघा 1 म्हणजे 10 अधिक 10 अधिक 1 भागिले 2 10 कंसात 11 भागिले 2 आणि याचं उत्तर आलं 5 म्हणजे 11 गुणिले 5 बरोबर 55 म्हणजे 1 ते 10 अंकांची बेरीज किती आली 55 ती कायम सोपी ती कॉन्स्टंट ठेवायची परंतु आता तशा प्रकारे आपल्याला हे तर 1 म्हणजे 10 आहे 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 मी याच्यामध्ये जर 100 ऍड केले तर आपलं उत्तर येते 155 बरोबर आता याच्यातून आपल्याला लिंक कशी करणार आहे 1 ते 10 ची बेरीज आहे 55 बरोबर 11 ते 20 ची बेरीज आहे 155 मग 21 ते 30 ची बेरीज असणार आहे 255 बरोबर 31 ते 40 ची बेरीज असणार आहे 355 41 ते 50 ची बेरीज असणार आहे 455 मग आपल्याला हे यांची फक्त काय करून घ्यायची आहे तर आता यांची जोडी म्हणजे तिथं तुम्हाला 11 ते 20 म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर प्रत्येक दशकाच्या बेरजे म्हणजे 100 चा गॅप आणि 100 ते 100 चा गॅप ऍडिशन काय होते वाढते मग यांची जी काही बेरीज आहे ही बेरीज तुम्हाला इथं करावी लागेल जी बेरीज तुम्हाला येईल त्या पद्धतीने तुम्ही त्याची बेरीज करू शकता साधारणतः त्याची बेरीज येईल 5 10 15 आणि 20 20 शून्य अंकाला 2 5 10 15 20 20 आणि 2 22 अंकाला 2 पुन्हा 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 2 12 अशा पद्धतीने आता तुम्ही ही बेरीज आता या ठिकाणी तुमच्या जर लक्षात आलं असेल तर या ठिकाणी 400 करू शकता आता या ठिकाणी हा जो काही भाग आहे हा भाग सोडवताना सगळ्यात महत्वाचा आहे या टिक्स तुम्ही एक एक लिहून करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे उदाहरण मांडण्यासाठी तुम्हाला इतका वेळ नाहीये फिट असलं पाहिजे की 1 ते 10 अंकांची बेरीज 55 आहे 11 ते 20 अंकांची बेरीज 155 येते बरोबर मग 21 ते 30 अंकांची बेरीज 255 येते म्हणजे यांची जी बेरीज करायची आपल्याला फक्त पुढच्या 55 बेरीज करायची 100 आपण तोंडी करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहून घेऊ शकता आणि हे आणखी सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट हा सगळा भाग जो सूत्र रूपात मी तुम्हाला सांगितलाय हा सगळा भाग तुम्ही सरावाने करायचा आहे सरावाने केले की ते लेखी जेवढं कमी लिहावं लागेल तेवढं कमी लिहायचं आणि तोंडी कॅल्क्युलेशन करायचे कॅल्क्युलेशन मांडण्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ जेवढा कमी होईल तेवढं तुमचं गणिताच्या पेपरला सोडवण्यासाठी लागणारा तो काही वेळ आहे तेवढा जास्त त्यानंतर पुढचं उदाहरण आहे आपल्याला जर एक्स ही विषम संख्या आहे तर एक्सच्या पुढील क्रमाने येणारी 15 ही सम संख्या कोणती आता प्रत्येक वेळेस आपल्याला संख्या कसं असतं काही काही मानलेली संख्या म्हणजे
अल्फाबेट पण येऊ शकतं आणि आपल्याला एक उदाहरण असते की त्यांनी x ही एक विषम संख्या आहे x ही एक विषम संख्या आहे तर x च्या पुढील क्रमाने येणारी 15वी सम संख्या कोणती सम संख्या कोणती सूत्र तेच आपण जे मग अगोदर घेतले सम संख्येसाठी 4 आणि विषम पुढच्यासाठी आणि मागच्यासाठी 4 विषम संख्येसाठी पुढच्यासाठी आणि मागच्यासाठी 4 तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचे बरोबर आता x ही विषम संख्या आहे मग विषम संख्येच्या पुढील आपल्याला विचारली सम संख्या बरोबर याच्यासाठी जे सूत्र आहे विषम संख्या अधिक 2n वजा 1 बरोबर आता आपल्याला x ही विषम संख्या दिली आहे संख्या असल्यावर आपण ते लिहून टाकायचं त्यानंतर सूत्रामध्ये प्लस ए प्लस 2 15 म्हटले म्हणून 15 आणि वजा ओके x अधिक 15 ने 30 वजा 1 म्हणजे आपलं उत्तर आहे x अधिक 29 ही क्रमाने येणार आहे पुढील जे काही विषम संख्या x या विषम संख्येच्या पुढील क्रमाने येणार आहे 15वी सम संख्या असेल अशा पद्धतीने पुढे जी काही समसंख्या आणि विषम संख्या घेताना अल्फाबेट वापरले त्याच्यासाठी जर इथं अंक असतात तर इथे वजाबाकी बेरीज होईल की आपण करू शकतो नसेल अल्फाबेट अल्फाबेट पण नसता बेरीज वजाबाकी वजाबाकी करू शकते इथपर्यंत ऑप्शन तुम्हाला पर्यायमध्ये असेल त्यानंतर पुढचं उदाहरण आहे पी ही एक समसंख्या आहे तर पी नंतर येणारी 38वी विषम संख्या P ही A सम संख्या आहे तर P नंतर येणारी विषम संख्या कोणती ओके आपल्याला सूत्र आहे पी ही सम संख्या आहे सम संख्येनंतर विचारले आपल्याला विषम संख्या सम संख्येच्या पुढची विषम संख्या काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याला सम संख्या अधिक 2n वजा 1 सम संख्या आपल्याला दिली p अधिक 2 कंसात 38 गुणिले 2 वजा 1 p अधिक 2 नाहीये 2 मध्ये घेतलं 38 गुणे 76 वजा 1 बरोबर p अधिक 76 मध्ये काढून टाकला 75 अशा पद्धतीने आपल्याला p अधिक 75 ही जी काही असेल ती पुढची सम संख्या असणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण आहे तेवीस नंतर येणारी
क्रमशः तीन सभी सम संख्या कोणती? पुढील संख्या आहे 23 नंतर येणारी सम संख्या कोणती? सम संख्या सगळ्यात महत्त्वाचं 23 ही विषम संख्या आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला सूत्र येणार आहे ते विषम संख्येचं. आता विषम संख्येचं सूत्र आहे विषम संख्या आणि विचारली आपल्याला सम संख्या, बरोबर? आता विषम संख्या अधिक दोन वजा एक, बरोबर? आपल्याला येथे 23 अधिक दोन कंसात 23 वजा 1, 23 अधिक 23 म्हणजे 46 वजा 1, मग 23 अधिक 45 आणि त्याचं उत्तर येईल 5 आणि 3 8, 4 आणि 2 6. 68 ही 23 नंतर येणारी 23 साठी समसंख्या आहे, बरोबर? आजच्या समसंख्या आणि विषम संख्या या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे जे घटक तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्याच्यामध्ये पहिला घटक होता समसंख्या आणि विषम संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 ही अंक येतात त्यांना समसंख्या म्हणायचं. विषम संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात त्याला विषम संख्या म्हणायचं. जर समजा तुम्हाला क्रमाने येणाऱ्या 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे n कंसात n अधिक 1. जर समजा तुम्हाला क्रमाने 1 पासून येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे n वर्ग, जेवढ्या नंबरची संख्या विचारली तो म्हणजे या. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली असेल क्रमाने येणाऱ्या तर त्याच्यासाठी सूत्र आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2. हे पहिले क्रमगत 1 ते म्हणजे 1 पासून सुरू होत असेल तर त्याच्यासाठी सूत्र होती. त्याच्यानंतर आपण पुढे चार सूत्र घेतली होती समसंख्येच्या पुढील समसंख्या, समसंख्येच्या पुढील विषम संख्या, समसंख्येच्या मागील समसंख्या आणि समसंख्येच्या मागील विषम संख्या. समसंख्येच्या पुढील समसंख्या असेल तर समसंख्या अधिक 2n हे सूत्र आहे. जर समसंख्येच्या पुढील विषम संख्या असेल तर समसंख्या अधिक 2n वजा 1 हे सूत्र आहे. जर समसंख्येच्या मागील समसंख्या विचारली असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे समसंख्या वजा 2n आणि समसंख्येच्या मागील विषम संख्या जर विचारली असेल तर त्याच्यासाठीच सूत्र आहे समसंख्या वजा कंसामध्ये 2n वजा 1 हे सूत्र. तुम्हाला चार सूत्र आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्रमगत भाग विचारला की तो लिहिता येईल. त्याच्यानंतर विषम संख्येसाठी ही सूत्र होती विषम संख्येच्या पुढील विषम संख्या जर विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे विषम संख्या अधिक 2n. जर विषम संख्येच्या पुढील समसंख्या विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे विषम संख्या अधिक 2n. विषम संख्येच्या पुढील समसंख्या असेल तर 2 विषम संख्या अधिक 2n वजा 1. त्यानंतर विषम संख्येच्या मागील विषम संख्या विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे विषम संख्या वजा 2n आणि विषम संख्येच्या मागील जर समसंख्या विचारली तर त्याच्यासाठी सूत्र आहे विषम संख्या वजा 2n वजा 1 ब्रॅकेट. आता याच्यामध्ये ही जी सूत्र आहेत ही का कोणत्या ठिकाणी लागू होत नाही त्याची पहिले दोन
उदाहरणाने पाहिली गेली होती जर त्याच्यासाठी तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्यांचा प्रत्येक भाग पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी आणखी वेगळी तुमची सूत्र तयार करू शकता आणि जे काही नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या संदर्भात सांगितलंय एक ते दहा अंकांची बेरीज 55 असते 11 ते 20 या अंकांची बेरीज 155 असते हा भाग तुमचा पाठांतराचा आहे तो एकदा पाठांतर मध्ये क्लिअर झाला तर तो परत कॅल्क्युलेट करावा लागत नाही त्याच्यानंतर क्रमाने येणाऱ्या दहा समसंख्या आणि विषम संख्यांचा फरक जर घेतला तुम्ही म्हणजे एका दशकातला जर समसंख्या आणि विषम संख्येतला फरक घेतला तर तो 5 येतो प्रत्येक समसंख्येचा फरक हा विषम संख्येपेक्षा 5 जास्त असतो म्हणजे तुम्हाला एक सूत्र काढून दिलं होतं 22 - 21 - 24 - 23 अशा पद्धतीने तर या पद्धतीने तुम्ही त्या फरकाला सुद्धा काय करू शकता कॅल्क्युलेट करून आधीच तुमच्याकडे घेऊ शकता अशा पद्धतीने समसंख्या आणि विषम संख्या या घटकावरती आपल्याला संख्याज्ञान घटकांतर्गत 6% म्हणजे 6 मार्कांपैकी 6 मार्कांसाठीच्या असणाऱ्या 3 प्रश्नांपैकी किमान एक तरी प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीने जर तुम्हाला काही अडचण असेल तर ती आम्हाला विचारून घ्यायची सर आवाज येतोय माझा हॅलो येतोय सर धन्यवाद सर खर तर खूप छान घेतलेला आहे आपण विद्यार्थी मित्रांना सरांनी शंका सर ते त्यांच्या शाळेत विचारतील आता शाळेमध्ये आपण त्यांना सांगितलेलं आहे की काही अडचणी असल्या तर वर्ग शिक्षकांना त्यांनी दाखवायचं आहे सोडून घ्यायचं आहे खूप सारा सराव करायचा आहे सरांनी छान घेतलेला आहे संख्याज्ञान समविषम संख्या खूप सारी उदाहरणं देऊन आणि सूत्र सगळी सांगून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की पाठांतराचा भाग नेमका कोणता आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत ऐकून घेतला असेल लिहून घेतला असेल तर सर्वांनी सराव करावा आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आजचा क्लास आपण इथं आता संपवूया सर चालतं मॅडम आज मॅडम थँक्यू